ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने 6 जिल्हा परिषद सदस्यांचं निलंबन केल्यानंतर मोहिते पाटील गट आक्रमक झालाय. आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा, अशी टीका जयसिंह मोहिते पाटलांनी केली आहे. अजित पवारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं, त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही असं जयसिंह मोहिते म्हणालेले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला साथ दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने मोहिते गटाचे 6 जिल्हा परिषद सदस्य निलंबित केलेले आहेत. मोहिते पाटील कुटुंबातल्या दोघांचा यात समावेश आहे. स्वरूपराणी मोहिते पाटील, शीतलादेवी मोहिते पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, गणेश पाटील, मंगल पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी ही कारवाई केलेली आहे. या सदस्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाबाबत जिल्हाधिकारी आता निर्णय घेणार आहेत. आदिदादा पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेत आहेत, परत राष्ट्रवादीकडून शपथ घेत आहेत, त्यांच्यावर काय कारवाई झाली? आधी त्यांच्या कारवाई करा, मग आमच्यावर कारवाई करा. आम्ही काय लेस्टीपच आहे काय? आम्हाला काय जे आहे ते आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहे. आधी त्यांच्या कारवाई करा आणि मग आमच्याकडे तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे? कुणाला तरी अध्यक्ष असतील ना काय, आज नैतिक अधिकार करा. आधी तुम्ही ज्या 2.5 वर्षापूर्वी ज्यांनी विरोधी मतदान केलं, दीपक आबांच्या वेळेस विरोधी मतदान केलं, त्यांच्यावर आधी कारवाई करा आणि मग आमच्यावर कारवाई करा.